आजच्या दिवसातील अंतिमची लढत आहे, जिंकणारा संघ हा सेमी फायनल मध्ये अर्थात टॉप फोर मध्ये क्वालिफाय होतोय, म्हणजे एक बक्षीस त्याच्या नावावर नक्कीच लावलं जाणार आहे, एक ट्रॉफी त्याला मिळेल, एक प्राइज कॅश प्राइज त्याला मिळेल, मात्र त्याचा क्रम गणेश सर उद्या संध्याकाळी ठरणार, मात्र मिळणार आहे निश्चित, म्हणजे एक क्रिस्टल ट्रॉफी त्यांच्या घरी मात्र नक्की जाणार. बघा आज भागवतजी बागल सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी सर्वप्रथम गेल्या वर्षी क्रिस्टल ट्रॉफी आपल्या पाटण टेनिस क्रिकेटमध्ये आणल्या, त्यानंतर गतवर्षामध्ये पीटीपीएल मध्ये देखील क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली, त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये स्पर्धा होत असताना दुसरा संघ ठरलाय सळवे की ज्यांनी क्रिस्टल ट्रॉफीज ची पारितोषिक इथे मात्र ठेवली. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद आणि शंभू आपल्याला पाहायला मिळेल. प्रमोद मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा मानकरी अगोदर ठरलाय. आणि गोलंदाजी मार्कवर अजित. पहिला बॉल, पहिलाच बॉल आखूट टप्प्याचा, प्रमोदने मात्र मिडल केले बॉलला, बॉल हवा याला करत जातोय, सीमा रेषा पलीकडे स्टँडर्ड डिलिव्हर, षटकार. यस यस, कॅश प्राइज आणलंय आपल्याला. सळवे गावचे आधारस्तंभ, सळवे गावचे अध्यक्ष मान्य श्री प्रकाश सीताराम पवार बापू यांच्याकडून सलग तीन चौकार जो फलंदाज मारेल त्याला 2000 रुपयांचा कॅश प्राइज, सलग तीन षटकार जो फलंदाज मारेल त्याला 3000 रुपयाचा कॅश प्राइज, आणि जो गोलंदाज सलग तीन विकेट घेऊन विकेट हॅट्रिक साजरी करेल त्याला सुद्धा 2000 रुपयांचा कॅश प्राइज प्रकाश पवार बापू यांच्याकडून असेल. यावेळेस बघा टर्न होऊन खेळलाय, अगदी शरीराच्या जवळचा चेंडू होता त्याला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये 2 धावसंख्येसाठी, चौक षटकाराने सुरुवात केली आहे. आपण जर पाहिलं गणेश सर तर प्रमोदने गेल्या मॅच मध्ये आल्या त्यांनी अफलातून फलंदाजी केली होती दोन्ही मॅचेस मध्ये, आणि त्याचं त्याला फळही मिळालं की त्याचा संघ विजय झाला आणि मॅन ऑफ द मॅच देखील ठरला तो. आता 2 बॉल मध्ये 8 रन आलेत सर. येस, 2 चेंडू 8 धावा, पॉवर प्ले युटिलाइज करण्याचा प्रयत्न आहे फलंदाजांचा, अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. आपण क्षेत्ररक्षण जर का पाहिलं तर ऑफ साईडला जास्तीत जास्त क्षेत्ररक्षण हे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये आहे, म्हणजे नक्कीच एखादा मोठा फटका फक्त 30 यार्ड क्लिअर करायचा आहे. नक्कीच यावेळेस फटका फसलाय, एज घेऊन बॉल हवेमध्ये आणि सचिन कुमार बॉलच्या खाली येत असताना चेंडू हातात निसटला, आणि या धावा किती असतील ते मात्र पंच शहाणी शिकरून आमच्यापर्यंत कळवतील. यस, धावून काढलेल्याच धावा म्हणजे एकच धाव इथे मात्र प्राप्त केली जाईल. धावसंख्या प्रमोद जाऊन पोहोचलाय 9 वर आणि एकूण धावा देखील लागल्यात 9. 3 बॉल, धावसंख्या आहे बिनबाद 9 धावा. खर तर भवाई नगर सर्वे टीमची बॅटिंग ही नेहमीच ताबडतोड राहिली, आक्रमक राहिली आहे. इथे पहिल्या बॉल पासून याही सामन्यामध्ये आपण पाहिलं तर षटकाराने सुरुवात झाली होती, मात्र अजितने मात्र अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, तो देखील कसलेला गोलंदाज आहे. यावेळेस टप्पा थोडासा मागे खेचला होता त्याने, एकच धाव मिळाली आहे. षटकारानंतर चांगलं कमबॅक, धावसंख्या झाली आहे 10, 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक, मँडरी पॉवर प्ले. यावेळेस शंभूसाठी बॉल होता आणि बॅटची कडा सचिन कुंभारने मात्र टिपला झेल आणि संपला फलंदाज. शंभूचा खेळ गणेश सर इथे विकेट येणं गरजेचं होतं आणि ती विकेट मात्र आली, कारण शंभूने देखील प्रमोदला खूप चांगली साथ दिली होती अगोदरच्या सामन्यामध्ये आणि त्याची विकेट देखील खूप महत्वाची होती आणि ती इथे प्राप्त केली आहे 5व्या बॉलवर. यावेळेस बघा अगोदरचा बॉल आपण पाहिलं तर टप्पा मागे खेचला होता, त्यामुळे थोडासा शरीरापासून दुर्बळ ठेवला होता. यावेळेस टप्पा पुढे ठेवला, एक अतिरिक्त उसळी वेगाने टाकल्यामुळे चेंडूने प्राप्त केली आणि चेंडू सडनली आपण पाहिलं तर जम्प केला आणि त्या जम्प करत असताना मात्र बॅटला मात्र ब्रश झाला आणि फलंदाज बाद. अनएक्सपेक्टेड होतं फलंदाज साठी, अचंबित झाला फलंदाज देखील, कारण त्याला तेवढा वेळच मिळाला नाही फटका एक्झिक्यूट करण्यासाठी. नवीन फलंदाज एनके नवनाथ कदम 3रा क्रमांकावर दाखल होतोय. अंतिमचा बॉल पॉवर प्ले मधला, धावसंख्या 1 गडी बाद 10. याही वेळेस बघा ऍक्शन रिप्ले अगोदरच्या बॉलचा पाहायला मिळाला, मात्र यावेळेस चेंडू फळीमध्ये कोणताही संपर्क होताना पाहिला नाही. बीट केले नवनाथ कदमला, डॉट बॉलने होते षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अंती 1 गडी बाद 10.
धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बघा जसा टॉस झाला हेमंत टॉस कडे असताना त्याने सचिन कुमार कडे पाहिलं. सचिनने सांगितलं आपल्याला बॉलिंग करायची आहे, म्हणजे आपल्याला चेस करण्याला प्राधान्य द्यायचं आहे आणि त्या अनुषंगाने मात्र कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. अगोदरच्या सामन्याचा विचार केला तर कुंभारवाडी बॉईजने धावा डिफेंड केल्या होत्या, त्या म्हणजे 20 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या. जेव्हा त्यांना पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करायची होती, बॅटिंग करायला आली तेव्हा त्यांनी 20 धावा केल्या आणि 21 धावा सेकंड इनिंग मध्ये त्यांनी डिफेंड केल्या होत्या. आता मात्र त्यांना चेस करायचंय. सर, कमी धावसंख्या असेल तर खेळ कसा करायचा हे खरं तर आज आपण सनील आणि रवी यांनी केलेल्या बॅटिंग मधून नक्कीच फलंदाज धडा घेऊ शकतात, कारण तिथेही टार्गेट 22 धावांचं होतं. अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळून काढून त्यांनी शेवटच्या षटकामध्ये त्या धावा पूर्ण केल्या होत्या. सर, दरम्यान मंचावरती डॉक्टर विकास बोर्गे यांचं आगमन झालेलं आहे. थँक्यू सो मच. सर्वच क्षेत्रातील मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. भेट द्या यावेळेस. पहा, फ्लॅट डिलिव्हरी, क्रॉस बॅटेड फ्लिक केले मणगतच्या सहाय्याने, फ्लिक ऑफ द रेस्ट, बॉल गोइंग फॉर द मॅक्सिमम ओव्हर द स्क्वेअर लेग अँड मिडविकेट झोन फॉर द सिक्सर. बघा, प्रमोदची खासियत आहे, पहिला षटकार त्यांनी असाच लावला होता. त्याची रीच एवढी जास्त आहे की जरी तुम्ही समोर जर चेंडू टाकताय तर तो त्या खालच्या चेंडूला फुलटॉस मध्ये कन्वर्ट करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, कारण तो बॅटची त्याची ग्रीप आहे अगदी वरच्या बाजूला आहे. म्हणजे अशा पद्धतीचा आपण जर फलंदाजी पाहायला गेलो तर आता जो भारत विरुद्ध श्रीलंका सामना झाला जिथे शिवम मावीने शेवटच्या क्षणी जे दोन चौकार एक षटकार ठोकले त्यामध्ये देखील त्याची अशीच ग्रीप पाहायला मिळाली होती. म्हणजे ज्या पद्धतीने चेंडूवर मात्र रीच खूप चांगल्या पद्धतीने करता येईल. येस, अगदी समोर खेळलेला तो फटका कोण विसरू शकेल सर, लॉंग ऑफच्या दिशेने शेवटच्या चेंडूवरती. खरं तर तो षटकार आला होता, थोडीशी मॅच कुठेतरी आपल्याला तिथे आपल्या बाजूने होईल का असं वाटलं होतं, मात्र दुर्दैवाने सामना जिंकू शकलो नव्हतो. प्रकाश पवार बापू यांनी मात्र या संपूर्ण सामन्यासाठी अगदी पैशांचा पाऊस इथे पाडलेला आपल्याला दिसतोय. सलग 3 चौकाराला 2000 रुपये, सलग 3 षटकार 3000, तर हॅट्रिक विकेटला 2000 रुपयांचं पारितोषिक प्रकाश सीताराम बापू पवार यांच्याकडून. हा मात्र दणदणीत खणखणीत षटकार, सलग दोन चेंडू, सलग दोन षटकार. पाहूया प्रकाश बापू पवार यांच्या खिशाला कात्री लागतीय का आता, कारण अजून जर काही षटकार मारला तर बापूंकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज इथे घोषित केलं गेलेलं आहे. नक्कीच, आणि क्षमता आहे प्रमोदकडे, कारण दोन षटकार त्यांनी मारलेत त्यामुळे तिसरा षटकार देखील येऊ शकतो. धावसंख्या 23 आहे आणि तिसरा देखील बॉल जाईल का प्रश्नचिन्ह आहे. बॉल हवे ते, बॉलच्या खाली अजित फलंदाज होतोय बाद आणि प्रमोदच्या रूपामध्ये लागतोय दुसरा धक्का, तो म्हणजे भवाई नगर सर्वे टीमला. येस, फलंदाज कुठेतरी 3000 रुपयांचं बक्षीस जे मान्यश्री प्रकाश पवार बापू यांनी लावलं होतं, अगदी थोडक्यात ते बक्षीस जिंकता जिंकता राहून गेलाय फलंदाज. यावेळेस मात्र नवीन फलंदाज राहुल डीजे, सुनील देसाई यांच्याकडून मात्र राहुल डीजेच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे. प्रत्येक षटकाराला राहुल डीजे. येस, सुनील देसाई गोलंदाज. हेमंत मात्र चांगलं कमबॅक, फ्लाइट दिली, चेंडूला उंची प्राप्त झाली मात्र लांबी प्राप्त झाली नव्हती. यावेळेस पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र गुडलेंथवरती स्पॉट होऊन पुन्हा इनस्विंग झाला सर, त्यामुळे कुठेतरी डॉट बॉल आपला पाहायला मिळतोय. नक्कीच, इथे डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय, कारण आतापर्यंत 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या 23 पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा विचार केला तर 10 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत या षटकामध्ये 13 धावा आल्यात, एक व्हाइट बॉल आणि दोन षटकार. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत हेमंतचे. यावेळेस बघा फटका फसलाय, वाडी शॉर्टकट टाकला होता आणि इथे चेंडू आता निसटलाय. कॉलिंग नव्हतं, संवाद होणं गरजेचं होतं, इथे विसंवाद पाहायला मिळाला आणि त्या दरम्यान चेंडू आता निसटला. राहुल डीजेला मिळतं एक जीवदान आणि ते जीवदान किती धोक्याचं ठरले कुंभारवाडी बॉईजला येणार काळ आणि येणारे पुढील चेंडूच ठरवतील, कारण या दोन धाबा इथे धाबसंख्या 25 आणि अंतिमचा एक बॉल शिल्लक आहे. सर, सर्वे संघात जर का आपण पाहिलं तर करण असेल, सनील असेल, अमित असेल आणि आता अतिरिक्त खेळाडू जो आहे मैदानात उभा तो आदित्य असेल, हे सगळे सडपातळ बांधलेले खेळाडू. मात्र यांच्या हाताला इथे मात्र एज लागतोय राहुल डीजे बाद. एक मोठा धक्का, मोठा आदरा, मोठा दणका.
राहुल डीजे च्या माध्यमातून 101 रुपयांचं पारितोषिक न जिंकताच राहुल डीजे मात्र हताशपणे माघारी येतोय। हे सगळे सडपातळ बांधलेले खेळाडू सर्वे संघाचे, त्यांचं क्षेत्ररक्षण वाकण्याजोग आहे। त्यांच्या हाताला एकदा का चेंडू लागला तर चेंडू जमिनीला स्पर्श करत नाही। नक्कीच खूप चांगला क्षेत्ररक्षणाचा दर्जा त्यांनी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये सेट केलाय। दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय, धाव संख्या 3 गडी बाद आणि आपल्याला पाहायला मिळते 25 वर। सचिन कुमार आलाय तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी। प्रमोद यांच्या खेळीमध्ये जे दोन लगातार षटकार त्यांनी लगावले होते त्यासाठी प्रकाश पवार बापू यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं गेलंय। थँक्यू सो मच बापू। बापू इथे उपस्थित नाहीयेत मात्र येस युट्यूब वर या सामन्याचा आनंद घेताना इथे मात्र चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळतोय। चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे पार, हा येतोय दणदणीत चौकार। येस क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालंय, तो म्हणजे नवनाथ कदमच्या माध्यमातून। आणि प्रकाश पवार बापू यांच्याबद्दल आपण बोलायचं झालं तर बघा, गावावरनं जेव्हा जिथे कुठे असतील ते तिथून मात्र या सामन्याचा आनंद ते घेत आहेत ओमसा MTC लाईव्हच्या माध्यमातून। आणि प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलाय सातत्याने, म्हणजे त्यांचं लक्ष आहे या स्पर्धेवर पूर्णपणे। पहिल्याच बॉलवर चौकार आणि सचिनचं स्वागत। नवनाथ कदम पुन्हा एज घेऊन बॉल गेलाय डिक्लेअर झोन मध्ये, एक धाव मिळते, धाव संख्या 30 पोहोचते, 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड। मगाची धाव संख्या उभारण्याची गरज आहे सर्व टीमला, धाव संख्येच्या दिशेने तो वाटचाल करतोय असं म्हणा हरकत नाही, कारण 18 बॉल मध्ये 30-35 धावा हे पूरक आव्हान असू शकतं जर तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असेल तर। आणि भवाईनगर सर्व टीम कडे पाहिलं तर गोलंदाजी खूप चांगली आहे त्या मनाने, पण कुंभारवाडी बॉयची फलंदाजी देखील तितकीच चांगली आहे। यावेळेस बघा बाहेर जाणारा बॉल होता, छेडछाडी केली तर खरी मात्र त्याचा रिझल्ट देखील आपल्याला पाहायला मिळतोय। पंच केलं बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि चौकार प्राप्त केलाय तो म्हणजे फलंदाज नवनाथ कदमने। धाव संख्या झाली 34, आतापर्यंत सचिनने 3 बॉल हाताळले आणि धाव खर्च केल्यात 9 इन्क्लुडिंग 2 फोर्स। महागडं षटक आतापर्यंत सचिन कुंभारचं, गेल्या सामन्यामध्ये 6 बॉल 10 धावा डिफेंड केल्या होत्या त्यांनी, 1 बॉल 4 मॅच असताना डॉट बॉल काढला होता, विजयाचे शिल्पकार ठरले होते, मात्र आता पहिल्या इनिंग मध्ये खेळ करत असताना थोडेसे महागडे ठरतात। अजूनही कमबॅक करण्यासाठी 3 बॉल आहेत नवनाथ कदमच्या विरुद्ध। येस यावेळेस मात्र यॉर्कर स्वरूपाचा चेंडू टाकायचा प्रयत्न होता आणि क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते। लॉंग ऑफच्या दिशेने खर तर क्षेत्ररक्षकाने थोडीशी समय सूचकता दाखवण्याची आवश्यकता होती, अगदी चुकीच्या पद्धतीने चेंडू अडवण्याचा प्रयत्न। वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषे पार, एनके दाखवून देतोय की प्रत्येक वेळेस षटकार मारण्याची आवश्यकता नाहीये, चौकारांनी सुद्धा धावसंख्येला गती देता येते। आकाश क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडून मात्र चुकी झाली आपण पाहिलेली आहे। पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस सगळ्या यॉर्कर स्वरूपाचा चेंडू खोडून काढायचा प्रयत्न आहे, इथे रनआउटची संधी आणि हा डायरेक्ट हिट। येस नेव्हर मेस ऑन अ डायरेक्ट हिट, फलंदाज मात्र माघारी परत येतोय। कोण आहे तो? एलेक्स। आता मात्र एलेक्सची जागा घेण्यासाठी लकी, मला वाटतंय हा सर्वेचा संघ नाही, हा ऑस्ट्रेलियाचा संघ आहे। लकी एलेक्स नावं जर आपण पाहिली तर नक्कीच फॉरेनर नावं, नक्कीच विविधतेने नटलेला क्रिकेटचा खेळ आहे। आपण येस एनके साठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय बापूंकडनं। यावेळेस बा क्रॉस बॅटेड फटका, अजून एकदम दमदार स्ट्रोक, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल सीमा पार षटकार। अंतिमच्या बॉलवर बघा हा षटकार आलाय आणि धावसंख्या झाली आहे 44 तब्बल आणि 45 धावसंख्येचं लक्ष आता मात्र कुंभारवाडी बॉईज या टीम समोर ठेवलंय, ते म्हणजे भवाईनगर सर्वे टीमने येणारे बॉल असतील ते म्हणजे 18। येत चला थोडं स्पीडअप घ्यायचंय, येस आजच्या संपूर्ण दिवसामध्ये खर तर ज्यांचा आपल्याला आवाज इथे ऐकायला मिळालेला आहे, ज्यांच्या समालोचनाने सर्वांचे कान अगदी मंत्रमुग्ध करून टाकले, या स्पर्धेचं चालतं बोलतं हलतं चित्र ज्यांनी आपल्या सुमधुर वाणीतून आपल्यापर्यंत पोहोचवलं, सामर्थ्य आमच्या अंगी यावे, शब्द आपले तेलण्याचे, भाग्य आम्हाला आबले, समालोचन आपले ऐकण्याचे, रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे नामांकित समालोचक माननीय श्री युवराजजी माळी सर यांचा शुभ सन्मान मी विनंती करतो, माननीय श्री चंद्रकांतजी बोरगे भाऊ यांच्या शुभ हस्ते घ्यायचा, माळी सर यायचं। खरं तर मागच्या वर्षी
युवराज सर त्यांच्या वाढदिवसाचा महत्त्वाचा दिवस सोडून आमच्या सोबत आले होते. अगदी शेवटचा दिवस होता आणि युवराज सर संपूर्ण आयोजन होईपर्यंत अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत आमच्या सोबत थांबले होते. योगायोग दोन दिवसानंतर सरांचा वाढदिवस आहे आणि आज सुद्धा सर आपल्या सोबत आहेत. सळवे गावावरती नेहमीच प्रेम त्यांचं राहिलं. युट्यूब प्लीज ओंकार दादा युट्यूब सरांचा शुभ सन्मान केला जाईल तर प्लीज. येस थँक्यू सो मच युवराज सर. आज खर तर आपलं आयोजन त्यांनी हक्काने मागून घेतलं की मला सळवे गावच्या आयोजनासाठी जायचंय. जेव्हा जेव्हा सळवे गावचं आयोजन असतं तेव्हा तेव्हा युवराज माळी सरांचा आवाज आम्हाला नेहमीच इथे लाभतो. म्हणून सळवे गावातर्फे सळवे इलेव्हन आयोजकांतर्फे उत्कृष्ट समालोचक म्हणून आम्ही तुम्हाला गौरवतोय सर. थँक्यू सो मच सर आपण आलात. आपलं जे काही योगदान संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलंय त्यासाठी थँक्यू थँक्यू व्हेरी मच. येस समालोचक आहेतच उत्कृष्ट व्यक्तिमत्व सुद्धा आहे उत्कृष्ट वक्तृत्व त्यांचं आहे. थँक्यू सो मच. या इनिंग मध्ये सुद्धा सर आपल्या सोबतच जोडलेले असतील कारण शेवटचा सामना आहे. तीन महत्वाचे षटक आहेत. तुमचा आवाज अजून ऐकावा अशी सर्व प्रेक्षकांची अशी सर्व मान्यवरांची विनंती आहे. थँक्यू सो मच सर. नक्कीच धन्यवाद गणेशजी बोरगे सर आणि संपूर्ण सर्वे टीम साठी आपण एवढं आदरातिर्थ केलं. तुमचे शब्द गणेश सर भरपूर प्रेरणा देणारे ठरले कारण नक्कीच ते पुन्हा मी ऐकेल असं घरी जाऊन. खरंच थँक्यू सो मच कारण मन भरून येतं असं जेव्हा जेव्हा सर्वे टीमच्या माध्यमातून इतकं प्रेम दिलं जातं. कारण बघा समालोचक म्हटलं तर आम्ही समालोचक प्रेमासाठी आणि आपल्या आपुलकीसाठी बुक केलेलं होतं. आम्ही काही ऍज अ प्रोफेशन म्हणून या क्षेत्रामध्ये उतरलो नाही, एक पॅशन म्हणून उतरलो कारण प्रत्येकाला नोकरी सांभाळून सगळं करायचं असतं. त्यामुळेच तुमच्या सर्वांच्या प्रेमाखातीर मात्र आम्ही नेहमीच येत असतो आणि असंच प्रेम राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बॅक टू क्रिकेट जाऊया. 45 धावसंख्येचं लक्ष आहे कुंभारवाडी बॉयज टीम समोर. पहिलाच बॉल यावेळेस बघा अतिरिक्त ओसळी. आपण जर पाहिलं गणेश सर तर विकेट किपर अगदी क्लोज उभा आहे म्हणजे स्टेप आउट करण्यासाठी कोणती कोणती या ठिकाणी देणार नाहीये फलंदाजाला. हे पूर्णपणे भवानगर सर्वे टीमने दाखवून दिले. पहिल्याच बॉलवर वेग खूप चांगला पाहायला मिळालाय अलेक्स. यावेळेस मात्र ओव्हर पिच बॉल इथे चुकी झाली आहे. बॉल हवे ते पॉवर प्ले सुरू आहे. वन बाउंड चेंडू गेला सीमारेषा पलीकडे आणि आकाशच्या बॅट मधनं मात्र येतोय चौकार. गणेश सर पॉवर प्लेचा षटक खूप महत्वाचा असेल. हॅलो येस क्रॉस बॅटेड फटका होता आणि टायमिंग जर आपण बघितलं सर कोणताही फलंदाज असेल त्याला खेळपट्टीवरती जास्त वेळ टिकायचं असेल जास्त वेळ तग धरायचा असेल तर 4 T महत्वाचे असतात. एक म्हणजे टायमिंग, एक म्हणजे टेक्निक, दुसरं म्हणजे टेम्परामेंट आणि तिसरं म्हणजे ताकद. हे 4 T आपण फलंदाजांकडे पाहू शकतो आणि हा फलंदाज या चेंडूवरती आपल्याला त्या चौघांचं प्रात्यक्षिक मिळालं. थोडी ताकद जरी कमी पडली तरी वन बाउन्स चेंडू पॉवर प्लेमुळे सीमारेषे पार गेलाय. नक्कीच चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. यावेळेस देखील बघा इनसाइड आउट ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होताना आकाश कडनं, मात्र यश काय मिळालं नाहीये. अलेक्स कसलेला गोलंदाज आहे. मगाशी उल्लेख झाला की पहिल्या षटक पहिल्या इनिंग मध्ये जरी 30-35 धावा आल्या तरी भवानगर सर्वे डिफेंड करू शकतो मात्र तब्बल 44 धावा त्यांनी लावल्या आणि 45 लक्ष दिलंय. इथे त्यांचा आत्मविश्वास वाढलाय मात्र त्या आत्मविश्वासाला तडा देण्याचं काम करतोय तो म्हणजे फलंदाज आकाश. इथे मात्र हल्ल्यावर चढवला जातोय प्रति हल्ला. प्रश्नाला दिलंय उत्तर, उत्तराला दिलंय प्रति उत्तर. मी तर म्हणेल चोख प्रति उत्तर दिलंय कारण इथे षटकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 घरामध्ये 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 14 आणि 14 बॉल मध्ये रन्स करायच्या तब्बल 35. 14 बॉल 35 प्रत्येक षटकामध्ये मात्र चौकार षटकांची आतिषबाजी. 45 करायचे होते तेव्हाच तुमचा रन रेट जो होता रिक्वायर्ड रेट तो 15 होता. प्रति षटक कमीत कमी 15 येणं गरजेचं. यावेळेस बघा शेवटच्या क्षणी विचार बदलला फलंदाजाने आकाशने आणि हलक्या हाताने मात्र ड्राईव्ह केला. त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित असे सांगून गेलं की त्याला वाटलं की कदाचित गतीने येईल बॉल आणि त्याचा फायदा उचलेल. मात्र गती थोडीशी कमी केली अलेक्सने आणि मात्र शेवटच्या क्षणी त्याने फक्त ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्ह मिडॉनला चेंडू वाढवला गेला. स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईकला आला अजित. धावसंख्या 11 बिनबाद अंतिमचा बॉल शिल्लक. येस सर भवानीनगर सळवे संघ जर आपण पाहिला इथे अजून एक डॉट बॉल येतोय पहा तर हा संघ 2 कर्णधारांसोबत खेळतो. या अगोदर अनेक आयोजनांमध्ये आपण अमरला पाहिलंय कर्णधारपद भूषवताना. आज मात्र संपूर्ण दिवसामध्ये राहुल डीजे
कैप्टन म्हणून आला म्हणजे दोन जेव्हा कैप्टन एकत्र असतात तेव्हा नक्कीच त्यांना चांगली रणनीती आखण्यामध्ये मदत होत असते। नक्कीच आणि नवनाथ कदमचा एक्सपीरियंस देखील आहे पीटीपीएल मध्ये, आपण पाहिलं तर आयकॉन खेळाडू म्हणून तो यावर्षी खेळला आणि खूप चांगला अष्टपैलू खेळाडू। बघा त्याला अजूनही थांबवलंय याचा अर्थ त्याच्याकडे तिसऱ्या षटकाची जबाबदारी कदाचित दिली जाऊ शकते, कदाचित नव्हे तर 100% दिली जाऊ शकते, कारण दुसऱ्या षटकामध्ये मात्र आता जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते प्रमोद वर दिली आहे। आकाश आणि अजित प्रामुख्याने आकाश ने मात्र खूप चांगली फलंदाजी केली, बहरली त्याची फलंदाजी, मात्र अजून बहरावी लागेल कारण 15 जी सरासरी गाठायची होती तिथे मात्र ती गाठता आली नाहीये। यावेळेस बघा गती परिवर्तन केलं होतं, गतीमध्ये कमतरता इथे पाहायला मिळाली आणि त्यांनी मात्र बीट केलंय आकाशला, कारण आकाशच्या रीच मध्ये जर तुम्ही चेंडू टाकाल वेगाने चेंडू टाकाल तर तो मात्र तो चांगल्या पद्धतीने कनेक्ट करतोय। येस 11 धावा आपण जर का पाहिलं तर स्कोरबोर्ड वर लागलेत, 45 चं लक्ष आहे म्हणजे अजून 34 धावा दूर इथे, मात्र अकोट टप्प्याचा चेंडू होता तो खेळून काढलेला आहे, पुल केलेला आहे चेंडूला, मात्र इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू जातो जिथे केवळ 2 धावा अंकित केल्या जातील, 2 धावांनी काम होणार नाहीये सर, मोठे फटके प्रति षटक तुम्हाला 2 किंवा 3 मोठे फटके हे खेळावेच लागतील। आणि दुसरं षटक किंबहुना मी म्हणेल सेकंड लास्ट ओव्हर इनिंग मध्ये, आणि तिथे जास्तीत जास्त धावा आल्या तर तुमच्या शेवटच्या षटकाचं तुम्ही प्रेशर हँडल करू शकता, जर इथे कमी धावा येत आहेत तर शेवटच्या 6 बॉल मध्ये जास्त धावा राहतील आणि तिथे तुम्हाला मात्र भरपूर दबावामध्ये खेळावं लागेल, त्यामुळे आता 2 बॉल झाले 2 धावा आल्या त्या 4 बॉलवर कमीत कमी 3 बॉल सीमारेषा पलीकडे जाणं गरजेचं आहे आणि तरच सामन्यामध्ये मात्र कुंभारवाडी बॉयज तग धरू शकतो, कारण 45 सारख्या महाकाय लक्ष्याचा जर पाठलाग करायचा आहे जिथे 15 सरासरी तुम्हाला गाठायची ती गाठता आली नाही, पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या म्हणजे तुम्ही ऑलरेडी 4 धावा मागे चाललाय, म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला 19 धावा तरी कराव्याच लागतील। यावेळेस बघा पुन्हा फसवलंय शरीराचा वेध घेणारा चेंडू, रनआउटची संधी डायरेक्ट हिट इथे मात्र हुकली आहे, बॅकअप येतोय डीप मधनं, एकच धाव गणेश सर प्राप्त केली जाते, धाव संख्या 14। येस विक्रांतची समय सूचकता आपण बघू शकतो, प्रेझेन्स ऑफ माइंड अगदी पाहिलं की कदाचित गोलंदाज थ्रो करू शकतो, तो जर जागेवर उभा असता तर एक धाव अतिरिक्त किंवा चौकारासाठी हा चेंडू गेला असता, मात्र धावत धावत फॉलो थ्रू मध्ये तो गेलेला आहे जिथे चेंडू अडवला गेला। एक चांगला टीम कॉम्बिनेशन आपण बघू शकतो सळवे संघाचं, एक चांगलं प्रॉपर मॅनेजमेंट ऑन फील्ड आपण पाहू शकतो। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर, यावेळेस मात्र यष्टीची अपील केलेली आहे आणि होय फलंदाज झालाय बाद, इथे मात्र अडचणीमध्ये सापडतोय कुंभारवाडी बॉयज संघ। महत्वाचा खेळाडू अजित ज्याने सामना विरोधात टी शर्ट परिधान केलंय तो इथे बाद होतोय आणि सामना कुठेतरी फसत चाललाय, सॉरी शंभू, यस यष्टी रक्षक शंभू याच्याकडून चांगली झाली यष्टी रक्षण आपण पाहू शकतो, खरं तर यष्टी रक्षक हा मैदानाच्या केंद्रबिंदूवरती उभा असतो, तो यष्टी रक्षक त्या क्षेत्रावरून संपूर्ण मैदानाची पाहणी करू शकतो, त्यामुळे जास्तीत जास्त संघ हे यष्टी रक्षकालाच आपला कर्णधार निवडण्याचा मानस करत असतात। 4 चेंडू झाले, 2 चेंडूंचा खेळ बाकी या षटकामध्ये अजून सुद्धा। समीकरण जर पाहायला गेलं तर ओमसाई एमटीसी लाईव्ह यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळत आहे उरले चेंडू 8 आणि धावांची आवश्यकता आहे 21 31। यस थोडस कुठेतरी कठीण म्हणावं लागेल हे संपूर्ण समीकरण। मावशी विनंती करतो मैदानाच्या बाहेरून जायचंय, आपला चेंडू लागून दुखापत होऊ शकते, खूप खूप धन्यवाद। इथे मात्र अजून एक डॉट बॉल येतोय, प्रत्येक डॉट बॉल आणि ही अपील करते पंच सुद्धा या अपीलला दाद देताना आपण पाहू शकतो, सलग 2 चेंडू सर, सलग 2 विकेट आला, मात्र हॅट्रिकची संधी नक्कीच। आणि सचिन कुमारने अगोदरच स्ट्राईक सोडली होती, खेळाडू वृत्ती त्याने दाखवली, त्याने वेट नाही केलं पंचांचा निर्णय असतोपर्यंत, त्याला माहिती होतं बॉल ब्रश झालाय बॅटला आणि त्याने स्वतःहूनच क्रीज सोडली। बघा दुसरा धक्का हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलाय, गोलंदाज नवीन बॅट देतोय आकाश 4th क्रमांकावर आणि अंतिमचा बॉल देखील शिल्लक आहे। प्रमोदने काय षटक हाताळले आजच्या दिवसामध्ये, भवानगर टीम कडनं काही नावांचा उल्लेख आपण नक्कीच केला काही सामन्यामध्ये, मात्र प्रमोदचं नाव त्या ठिकाणी नक्कीच आघाडीवर आहे, कारण फलंदाजी असो किंवा गोलंदाजी पूर्णपणे संघाला पुढे नेण्याचं काम त्याच्या माध्यमातून राहिले, कारण आतापर्यंत त्याने पहिल्या 3 बॉलवर 3 धावा खर्च केल्या, 4th-5th बॉलवर विकेट प्राप्त केली आणि आता अंतिमच्या बॉलवर जर विकेट प्राप्त करतोय तर मात्र इथे एक हॅट्रिक घेण्याची चांगली संधी आहे समोर नक्कीच। आणि प्रकाश पवार बापू यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज हॅट्रिकला। यावेळेस मात्र बघा फ्लाइटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली डीप वरनं, एनके विकी दोन क्षेत्ररक्षक धावत येत आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी होती,
दोनच धावा वन शॉट आहे पंचांनी सांगितलं. यस जोशी सर सांगतात की एक धाव शॉट असेल म्हणजे एकच धाव इथे प्राप्त केली जर धाव संख्या 15 वर जाऊन पोहोचले. आता अंतिमचे 6 बॉल गणेश सर आणि रन्स करायचे 30. सर हे लक्ष जर का साध्य करायचं असेल कुंभारवाडी बॉयजला तर कुंभारवाडी बॉयजचा संदीप जिथे कुठे असेल त्याला उचलून तुम्हाला मैदानात आणायचं आहे. कारण एकमेव तो फलंदाज कुंभारवाडी बॉयज संघामध्ये ज्याच्यामध्ये ती क्षमता आहे जो 5 षटकार एका षटकामध्ये मारू शकतो. इथे मात्र गोलंदाज एनके तुम्ही उल्लेख केला होता एनकेला अजून का गोलंदाजी दिले नाहीये तुम्ही उत्तर सुद्धा दिला होता निश्चितच शेवटच्या षटकासाठी त्याला राखून ठेवलं असेल. एनके शेवटचं महत्वाचं निर्वाणीचं षटक हाताळताना नक्कीच 6 बॉल आणि 30 रनची गरज आहे. 5 षटकार इथे ढोकायचे आणि पहिला षटकार येतोय. ओव्हर पिच बॉलचा मात्र खरपूस समाचार. टायमिंग टेम्परामेंट इम्प्रोवाइज केले स्ट्रोकला आणि पहिल्याच बॉलवर वरच ठरलाय फलंदाज आकाश. बॉल सीमा पार. आकाश बॅट मधून हा दुसरा षटकार आहे. आपण जर पाहिलं तर सलामीला आलाय तो आकाश. दुसरा देखील आकाशच आहे नॉन स्ट्राईकला. आता 5 बॉल मध्ये 24 करायचे. अजून 4 चौकार इथे 4 षटकार इथे येणं गरजेचं आहे 5 बॉल मध्ये. कारण 5 बॉल मध्ये 5 चौकार आले तरी कमी पडतील कारण 24 रनची गरज आहे. क्षमता प्रत्येक खेळाडू मध्ये आहे मात्र ती क्षमता सिद्ध करावी लागणार आहे तुम्हाला. अजून एक बॉल जातोय का फटका फसलाय बॉल हवे ते आणि कॅश ड्रॉप येते या ठिकाणी होते आणि एक धाव मिळते सिंगलच्या रूपामध्ये. आता 4 बॉल मध्ये रन्स करायचे त्या म्हणजे 23 कारण 22 रन झालेत. बघा क्षमता प्रत्येकामध्ये आहे आणि ती क्षमता तुम्हाला वेळोवेळी सिद्ध करावी लागणार आहे. कारण पट्टीचा पोहणारा खोलवर पाण्यामध्ये हातपाय हलवता तसाच पडून राहिला गणेश सर तर पाणी देखील त्याला जास्त तरंग ठेवत नाही त्याला बुडाशी नाही ते. त्यामुळे तुमच्या मंगडातली ताकद तुम्हाला वेळोवेळी सिद्ध करावी लागणार आहे. यावेळेस बघा कव्हरच्या डोक्यावर उडवलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली इथे मात्र विकेट आणि आता मात्र सामना औपचारिकतेमध्ये जाण्यासाठी मात्र तयार झालाय गणेश सर. कारण आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये रन्स करायचे ते म्हणजे 23. येस सर जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय सामन्यांचं हिंदी समालोचन सोनी टीव्ही वरती ऐकत असतो विवेक राजदान यांच्या सुंदर ओळीत प्रत्येक खेळाडू बद्दल हर खिलाडी काम का सबका अपना मोल जो वक्त पर काम आहे वही सबसे अनमोल. इथे मात्र ती कामगिरी करायची होती फलंदाज आकाश यांना मात्र आकाशांना माघारी यावं लागतंय. प्रत्येक खेळाडू मोलाचा आहे. इथे एनके सुद्धा आपलं मोल या सामन्यामध्ये सिद्ध करताना आपण पाहू शकतो. नवीन फलंदाज हेमंत ऑन द स्ट्राइक. बघा अगोदर सकाळच्या 17 एक संघ सळवेचाच गेलाय. आता हा संघ जर जिंकतोय तर दुसरा संघ देखील सळवेचाच ठरेल. बघा उद्या देखील एक संघ आहे. इथे बीट केलंय डॉट बॉल. आता मात्र औपचारिकतेमध्ये सामना आहे. उद्या देखील सळवेचा एक संघ आपल्याला पाहायला मिळेल. तीन तीन संघ एकाच गावातील आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. तीनही वेगळ्या गटामध्ये. अजून एक डॉट बॉल नवनाथ कदम एनके. जवळपास आता निश्चित झालंय की भवाई नगर सळवे हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतोय. म्हणजे एक पारितोषिक आपल्या नावावर करतोय आणि सेमीफायनलमध्ये मात्र छाती ठोकून दाखल होतोय. या शेवटच्या बॉलवर देखील काय घडतंय बघूया. एका हाताने काय झेल टिपलाय प्रमोदने आणि विकेट प्राप्त केले हेमंतची. अभिनंदन भवाई नगर सर्वे ठंग एकदा टाळ्यांचा गजरून जाऊ दे त्यांच्यासाठी. टॉप 4 मध्ये जाणारा हा दुसरा संघ आजच्या दिवसातील. सुरुवातीला सळवे 11 सळवे आणि त्यानंतर मात्र भवाई नगर सळवे. दोन्ही संघ दाखल झालेत अंतिम टॉप 4 मध्ये अर्थात सेमीफायनलमध्ये. बघा युट्यूबच्या माध्यमातून आपण विहंगम दृश्य त्यांचं आनंदाचे दृश्य आपण कॅप्चर करतोय. येस कुंभारवाडी बॉईज आपण यायचंय आपला या स्पर्धेची आठवण भेट स्वीकारण्यासाठी सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान करण्यात येईल. अगोदर दिलंय कोणाला अगोदर प्रमोद हा मग एनकेला घ्या असं वाटत. तर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा नॉन अदर दॅन नवनाथ कदम ठरलाय ज्याने मात्र अष्टपैलू कामगिरी या ठिकाणी केली. तर मी राजजी बोरगे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नवनाथ कदम एनके याचा मात्र मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन या ठिकाणी सन्मान करावा.
राज बोर्गे